नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो होतो अक्षय बीचवर. ज्या होमस्टेला आम्ही थांबलो होतो तिथून अगदी 5 मिनिटावर आहे समजलं अक्षय बीच. आणि आता मी अक्षय बीचला आलो आहे. आता आम्ही निघतो आहे परत घरी जायला, त्यामुळे म्हटलं एकदा पटकन इकडनं कसं आता सनसेट होतो आहे दिसतो आहे ते बघू, त्यामुळे थोडा वेळ इथे आलो आहे. आणि याचाही व्हिडिओ मी अपलोड करतो आहे. ज्या होमस्टेला थांबलो होतो त्याचाही करतो आहे, तोही चेक करा एकदा. आणि तुम्हाला तर इकडला व्ह्यू दाखवतो. लोकं फार तुरळक आहेत, अजिबात नाही म्हणण्यासारखीच आहेत. बघून घ्या एकदा तुम्ही हा पण व्हिडिओ. हा बघा, हा समोर दिसतो आहे, हा अलिबागचा किल्ला आहे. झूम करून दाखवतो जरा मी. हा बघा, आणि हा परकोट आहे बाजूला दिसतो आहे तो. आणि तुम्ही बघत असाल आत्ता बीचवर तर लिटरली काहीही माणसं म्हणावी तर गर्दी नाही आहे, म्हणजे इतपतच आहेत. हे बघा, आणि तुम्हाला पाणी किती आत गेलं आहे ते सुद्धा दाखवतो, म्हणजे ओहोटीला बरंच पाणी आत जातं हे आता लक्षात आलं. इथे मस्त क्रिकेट वगैरे खेळतात. आणि हे बघा, आणि अर्थात एक जण स्कूटर घेऊन इकडनं जोरात गेला. ती बघा स्कूटर तिकडे दिसते का, एवढ्या आत स्कूटर घेऊन गेला आणि त्याच्या आत पाणी गेलं आहे. हे बघा, त्याच्यामुळे खूप छान व्ह्यू आहे आणि सूर्याचं पण खूप छान दर्शन होतं आहे. हे बघा, चला मंडळी आता वेळ आली आहे अलिबाग नागाव अक्षी या सगळ्यांचा निरोप घ्यायची, तेव्हा भेटू लवकरात लवकर पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.